नमस्कार, मी गणेश प्रकाश पाटील, माजी सरपंच वावुलखेडा। आमच्या गावात काल रात्री अशी आपो पसरली, खडदेवळाचं धरण फुटलं बा। तर खडदेवळाचं धरण फुटलं ही आपा निवळ खोटी आहे बा। धरण वगैरे काहीच फुटलं नाही, कोणीतरी आपो पसरली। नागरिकांना एकच विनंती आहे बा, धरण फुटण्याचा दूरदूरपर्यंत प्रश्न येत नाही। नागरिकांनी अशा आपोवर विश्वास ठेवू नये, स्वतःची काळजी घ्यावी। आणि जास्त पाऊस पडत असल्यामुळे नदीला पूर मोठ्या प्रमाणात चालू आहे। तर नदी काठाला कोणी जाऊ नये व आपले गुरंढोरे सुद्धा जाऊ देऊ नये। उंचावर बांधावी आणि आपण स्वतःची काळजी घ्यावी। आणि ही आपणवर अजून पुणेच्या एकदा सांगतो, ही आपणवर कोणी विश्वास ठेवू नये। धरण फुटण्याचा दूरदूरपर्यंत प्रश्न येत नाही। नागरिकांनी आपली स्वतःची काळजी घ्यावी। दिनकर बाबूराव पाटील, वागुलखेडा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। सदरू आमच्या गावात चुकीची अफवा फैलवल्याने इतर मंडळी तारांबळ उडून जी शेतात किंवा बाहेर निघून गेले, तरी याचं काही नसताना सर्व शांतता झाली। काय आवाहन कराल तुम्ही या गावकरींना? गावकरींना आपल्याला पूर्व सूचना नाही तर आपण काय सांगू शकणार आहे? नाही, आता आव्हान काय करशान तुम्ही? गाव आव्हान काय, शांततच राहील। आव्हान काय करणार आहे जिथे सगळं मी अमृत मधुकर गायकवाड, तालुका पाचोरा, जिल्हा सदरील। आमच्या गावात चुकीची अफवा फैलावल्यामुळे गावातील ग्रामस्थ मंडळी, जे आदिवासी समाज आहे, ते थोडे गरबडून गेले आणि की धरण फुटल्याची अफवा फैलावल्यामुळे ते काही शेतात काही बाहेर गावी निघून गेल्यामुळे थोडी गावात अफवा फैलवली गेली आणि लहान मुलं घेऊन ते फरार झाले। त्यामुळे थोडे लोक अचंबित झाले आणि थोडी टाळाबंद झाली।